दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सालाबादाप्रमाणे संजीव नगरातील विघ्नहर्ता गणेश मंदिरात विघ्नहर्ता गणेश देवस्थान वर्धापन दिन व संत वामनभाऊ महाराज व संत भगवान बाबा संयुक्त पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे। 24 व 25 जानेवारी रोजी भजन कीर्तनाचे कार्यक्रम असून त्याची सविस्तर माहिती सिद्धिविनायक फर्निचर व मॉलचे संचालक अजय आघाव यांनी दिली आहे। नमस्कार जय हरी। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये सालाबद्धाप्रमाणे 10व्या वर्षाचा हा 2 दिवसीय सप्ताह विघ्नहर्ता गणेश देवस्थान तसेच संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा यांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा नाशिक पश्चिम परिसरामध्ये संजीवनगर या परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे होत असतो। यावर्षी मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, त्यामध्ये कीर्तन भजन मिरवणूक असे विविध कार्यक्रम मंडळाने आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये 24/1/2023 वार मंगळवार दुपारी 4 वाजता संत वामनभाऊ आणि भगवान बाबा यांच्या भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन या मंडळातर्फे केलेलं आहे। तसेच संध्याकाळी 6 वाजता हरिपाठ आणि 9 ते 11 हरिभक्त परायण जनार्दन महाराज काकडे यांचं हरिकीर्तन आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे बुधवार दिनांक 25/1/2023 रोजी सकाळी 6 ते 8 गणपती अभिषेक व पूजन आणि सकाळी 9 ते 11 भागवताचार्य हरिभक्त परायण दिगंबर महाराज किरकाडे पुरणगावकर येवला यांचं काल्याचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लागते, त्यामध्ये आपल्या नाशिक नगरीचे खासदार हेमंत आप्पा गोडसे, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमता हिरे, अशोकभाऊ मतुडक, त्याचप्रमाणे आपल्या नाशिक पश्चिम परिसरातील सर्व नगरसेवक आणि आमच्या प्रभाग 26 मधील सर्व नगरसेवक यांचं या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे। तरी मी सर्व भावी भक्तांना आवाहन करतो की आपण या दिवशीय सप्ताहाच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावून आपली कार्यक्रमाची शोभा वाढवावी। नागरिक व भाविकांनी या सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आघाव यांनी केले आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।